जय हिंद मित्रांनो, मी दीपक आहे डिप्टेक या आपल्या यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आता बँक निफ्टीची विकली अनालिसिस करणार आहोत। म्हणजे विकली मध्ये बँक निफ्टी मध्ये कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, कोणत्या ठिकाणी सपोर्ट आहे, बँक निफ्टीचा ट्रेंड विकली मध्ये कोणता आहे, त्याची सविस्तर त्याच्या आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील। त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आणि तुमचा पण रिस्पॉन्स मला खूप चांगल्या प्रकारे येतोय, तर तुम्ही पण जास्तीत जास्त नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा। आपलं नॉलेज जे आहे एक दुसऱ्यांना शेअर करत चला, जेणेकरून आपला मराठी माणूस पण स्टॉक मार्केटमध्ये पुढे जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नॉलेज घ्यायचं आहे आणि त्यावरती चर्चा करण्यासाठी मी एक डिस्कशन ग्रुप पण तयार केलेला आहे। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये पण जॉईन होऊ शकतात आणि तुमच्याजवळ असलेले नॉलेज पण त्या ठिकाणी तुम्ही शेअर पण करू शकतात। चला तर मग कोणता वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी बँक निफ्टीचा विकली चार्ट ओपन केलेला आहे आणि मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीने क्लोज दिलेला होता 40,784 ही फायनल क्लोजिंग आलेली होती बँक निफ्टीची। तर विकली चार्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट होता, तो म्हणजे 38,000। विकली चार्ट मध्ये मी तुम्हाला सांगतोय, तर याच ठिकाणी बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता। तुम्हाला लक्षात येईल या रेंजचाच ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला होता आणि भरपूर वेळेला याच ठिकाणावरती बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता। आणि या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात पण येईल की 3 वीकमध्ये एका रेंजमध्येच बँक निफ्टी ट्रेड करत होती। म्हणजे या 3 कॅन्डल तुम्हाला दिसत असतील, या 3 कॅन्डल म्हणजे या ठिकाणी व्हॉलेटाईल सेशन आपल्याला बघायला मिळालेलं होतं बँक निफ्टीमध्ये। म्हणजे दोन्ही साईडचे मूव आपल्याला बघायला मिळाले। बँक निफ्टी अप साईडला पण जात होती, डाऊन साईडला पण येत होती, पुन्हा अप साईडला जात होती, पुन्हा डाऊन साईडला यायची। म्हणजे अशा 3 वीकमध्ये या ठिकाणी पूर्ण व्हॉलेटाईल सेशन होतं। तर या रेंजचा पण या ठिकाणी ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि हे रेंजचा ब्रेकआउट दिल्यानंतर खूप चांगली मुवमेंट बँक निफ्टीने अप साईडला या ठिकाणी दिलेली आहे। तर नेक्स्ट रेजिस्टन्स आपल्यासाठी जो असणार आहे बँक निफ्टीमध्ये, तो असणार आहे 42,000। 42,000 लेवल ही एक राऊंड फिगर लेवल आहे, तर हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स या ठिकाणी असणार आहे। त्या अगोदर पण काही रेजिस्टन्स या ठिकाणी असतील, जसं 41,000 एक राऊंड फिगर लेवल आहे, तर त्याच ठिकाणावरून बँक निफ्टीने करेक्शन दिलेलं होतं मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर हा पण आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असू शकतो। पण विकली चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार आहे, तो जवळजवळ 42,000 लेवल असणार आहे। एक सायकोलॉजिकल लेवल असते, एक राऊंड फिगर लेवल असते, त्या ठिकाणी कॉल रायटर हे जास्त असतात, ठीक आहे। तर रेजिस्टन्स आपल्यासाठी स्ट्रॉंग जो आहे तो 42,000 आणि सपोर्ट जो असणार आहे आपल्यासाठी 38,000। म्हणजे विकली मध्ये रेंज मी तुम्हाला सांगतोय, ही रेंज या ठिकाणी बनलेली आहे। म्हणजे हा सपोर्ट असणार आहे आणि हा रेजिस्टन्स या ठिकाणी असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। तर मागची हिस्ट्री आपण जर बघितली बँक निफ्टीची, तर तुम्हाला या ठिकाणी पण लक्षात येईल की बँक निफ्टीने याच जागेवरती एक रेजिस्टन्स घेतलेला होता। तर मी या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल रे ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी 41,868 लेवल होती ती, 41,868 ची लेवल होती। याच ठिकाणी बँक निफ्टीने काय घेतलेला होता, विकलीमध्ये या ठिकाणी एक रेजिस्टन्स घेतलेला होता, ठीक आहे। याच ठिकाणावरून मोठा डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळालेला होता। याच ठिकाणावरून बँक निफ्टीने एक रिट्रेसमेंट दिलेलं होतं। तर तुम्ही प्राईसचं स्ट्रक्चर जे असतं ते समजण्याचा प्रयत्न करायचा असतो। आता याच ठिकाणी बघा, प्राईस ही डाऊन साईडला आली होती आणि एक शार्प अपमूव्ह रॅली आपल्याला या ठिकाणी दिलेली होती, मध्ये थोडं रिट्रेसमेंट पण आलं, पुन्हा बँक निफ्टी या ठिकाणी अप साईडला गेली, पुन्हा या ठिकाणी रिट्रेसमेंट आलं, पुन्हा अपवर्ड साईडला गेली, असं प्राईसचं फॉर्मेशन या ठिकाणी होत आहे। जर बँक निफ्टीला अपवर्ड साईडला या ठिकाणी जायचं असेल तर बँक निफ्टीला 41,868 हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सला या ठिकाणी ब्रेक करावा लागेल आणि एक विकली कॅन्डल या ठिकाणी क्लोज द्यावी लागेल, तेव्हाच एक फास्ट मूव्ह आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो आणि या ठिकाणावरून येणारी रॅली पण खूप चांगल्या प्रकारची असू शकते, तुम्ही लक्षात घ्या। जर या ठिकाणी ब्रेकआउट नाही मिळाला तर आपल्याला पुन्हा मोठा डाऊनफॉल बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो। कशा प्रकारे, या ठिकाणी अशा निगेटिव्ह कॅन्डल बनतील, अशा निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी बनत जातील आणि तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी एक फॉर्मेशन होऊ शकतं, एक चार्ट पॅटर्न या ठिकाणी विकलीमध्ये बनू शकतो, तो म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे, तुम्ही लक्षात घ्या। एक रिव्हर्सल पॅटर्न असतो तो या ठिकाणी असा बनू शकतो। या ठिकाणावरून प्राईस अप साईडला गेली, एक रिट्रेसमेंट दिला, पुन्हा अप साईडला गेली, पुन्हा या ठिकाणी डाऊन साईडला आली, एक पुन्हा एक पुलबॅक दिला, पुलबॅक देऊन पुन्हा प्राईस ही डाऊन साईडला अशी येऊ शकते, असं पण प्राईसचं फॉर्मेशन या ठिकाणी होऊ शकतं, तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं होतो की 38,000 सपोर्ट जो आहे तो आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी जर प्राईसचं फॉर्मेशन चेंज व्हायचं असेल तर बँक निफ्टीला 41,868 लेवलला अप साईडला या ठिकाणी ब्रेक करावं लागेल, तेव्हाच एक प्राईसचं फॉर्मेशन या ठिकाणी चेंज होऊ शकतं, तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे हा जो पॅटर्न या ठिकाणी बनत होता
तो या ठिकाणी बनणार नाही. बँक निफ्टी या ठिकाणावरून अपसाईडला मुवमेंट करू शकते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे प्राइसचा भिव जो असतो तो तुम्हाला लक्षात येणं खूप गरजेचं असतं. आणि या ठिकाणी पण तुम्हाला लक्षात येईल की प्राइसचा भिव कशा प्रकारे झालेला होता. या ठिकाणी पण जे फॉर्मेशन झालेलं होतं, जसं निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लोअर राईटचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं, आणि या ठिकाणी जे बनलेले होते ते लोअर लो बनलेले होते. म्हणजे हा जो प्रिव्हियस लो होता बँक निफ्टी, त्याला ब्रेक करायची आणि डाऊन साईडला मूव्ह करायची, असं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं. प्राईस डाऊन साईडला यायची, पुन्हा या ट्रेंड लाईनचा एक रेझिस्टन्स घ्यायची, पुन्हा डाऊन साईडला यायची, पुन्हा या ट्रेंड लाईनचा एक रेझिस्टन्स घ्यायची, पुन्हा डाऊन साईडला यायची. पण या ठिकाणी जो लोअर लो बनायचा तो बंद झाला, प्राईज ही अपसाईडला गेली आणि या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला होता. आणि प्राईजने शार्प अपमूव्ह रॅली या ठिकाणी दिलेली होती. आणि जेव्हा आपण ब्रेकआउट मिळत असतो किंवा ब्रेकडाऊन मिळत असतो, प्राईज एक रिट्रेसमेंट देत असते, ठीक आहे. याच ठिकाणी प्राईजने रिट्रेसमेंट दिलं, पुन्हा अपवर्ड साईडला मुवमेंट करायला सुरुवात केली. या ठिकाणी एक रिट्रेसमेंट आलं, या ठिकाणावरून एक ट्रेंड पण चेंज होऊ शकला असता. म्हणजे हा सपोर्ट जो आहे 38,000 हा जर ब्रेक झाला असता, या ठिकाणी जर प्राईसचं कंटिन्युएशन झालं असतं तर एक ट्रेंड या ठिकाणी चेंज पण होऊ शकला असता. पण या ठिकाणी ट्रेंडचं कंटिन्युएशन झालं नाही, बँक निफ्टीने याच लेवलला पुन्हा एक सपोर्ट घेतला आणि अपवर्ड साईडला मुवमेंट करायला सुरुवात केलेली आहे. आता एक निगेटिव्ह पॅटर्न या ठिकाणी बनू पण शकतो. काही वेळेला प्राईज ही कंटिन्युअस अपसाईडला पण जाऊ शकते, किंवा या ठिकाणावरून पुन्हा एक डाऊन साईड फॉल पण आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे प्राईज पुन्हा या ठिकाणावरून डाऊन साईडला पण येऊ शकते. आणि या ठिकाणी असा पॅटर्न पण बनू शकतो, हेड अँड शोल्डर पॅटर्न आपण त्याला म्हणत असतोय. तुम्ही लक्षात घ्या, त्याची नेकलाईन असणार आहे 38,000. म्हणजे हा आपल्यासाठी एक सपोर्टचं काम या ठिकाणी करणार आहे. जेव्हा हा सपोर्ट ब्रेक होईल तेव्हाच एक मोठा डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळू शकतो, नाहीतर 38,000 वरती बँक निफ्टी ही बुलिश असणार आहे. विकली चार्टमध्ये मी तुम्हाला सांगतोय, डेली चार्टमध्ये काही वेगळं असू शकतं, 5 मिनिटांच्या चार्टमध्ये काही वेगळं असू शकतं, 15 मिनिटांच्या चार्टमध्ये काही वेगळं असू शकतं. आपण हे बघतोय मोठ्या टाइम फ्रेममध्ये, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. प्राईस कंटिन्युअस अपसाईडला जात नसते, प्राईसचा एक बिहेव असतो. प्राईस जेव्हा अपसाईडला जाते पुन्हा एक रिट्रेसमेंट देत असते, त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येत असतं, पुन्हा प्राईज ही अपवर्ड साईडला जात असते. प्राईजचा बिहेव अशा प्रकारे होत असतो. तसंच या ठिकाणी पण होऊ शकतं, या ठिकाणी विकली एखादी निगेटिव्ह कॅन्डल पण बनू शकते. पुन्हा दुसऱ्या वीकमध्ये असं होऊ शकतं, चांगल्या प्रकारची रॅली पण या ठिकाणी येऊ शकते आणि बँक निफ्टी पुन्हा अपवर्ड साईडला अशी मुवमेंट पण करू शकते. पण बँक निफ्टीला हा जो प्रिव्हियस रेझिस्टन्स आहे त्याला ब्रेक करणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच एक फास्ट मूव्ह आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. काही वेळेला या ठिकाणी असं पण होऊ शकतं, येणाऱ्या वीकची कॅन्डल जी आहे या ठिकाणी अशी बुलिश बनू शकते आणि ह्या लेवलला आपण एक रेझिस्टन्स पण घेऊ शकते. म्हणजे ती लेवल असू शकते 41,868. ह्या लेवलला पुन्हा एक बँक निफ्टी रेझिस्टन्स पण घेऊ शकते. पण ह्याच रेझिस्टन्सच्या वरती या ठिकाणी जर कॅन्डल विकली क्लोज झाली, याच ठिकाणी अशी कॅन्डल जर क्लोज झाली तर या ठिकाणी बायर्स ऍक्टिव्हेट होऊ शकतात, हे तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी बँक निफ्टी आल्यानंतर या ठिकाणी कोण ऍक्टिव्हेट होत आहे, तर सेलर ऍक्टिव्हेट होत आहे. या ठिकाणी सेलर ऍक्टिव्हेट होतात, प्राईजला या ठिकाणी ते खाली घेऊन येत असतात. पण याच ठिकाणी जर विकली कॅन्डल क्लोज झाली तर या ठिकाणी बाहेर जास्त प्रमाणात ऍक्टिव्हेट होतील, ते प्राईजला या ठिकाणावरून अपसाईडला पण घेऊन जातील, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे ह्या लेवलच्या वरती फास्ट मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला पण मिळू शकते. मोठा डाऊनफॉल आपल्याला केव्हा बघायला मिळू शकतो, जेव्हा बँक निफ्टी 38,000 खाली जाईल तेव्हाच आपल्याला एक मोठा डाऊनफॉल यामध्ये बघायला मिळू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ही ती लेवल असणार आहे. तर आता येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला कोणकोणते रेझिस्टन्स असू शकतात किंवा सपोर्ट असू शकतात ते पण मी तुम्हाला सांगतो. तर आपल्यासाठी येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकली सपोर्ट जो असणार आहे तो असणार आहे 39,552. पहिला सपोर्ट जो असणार आहे आपल्यासाठी 39,552, म्हणजे आपण राऊंड फिगरमध्ये पकडूया की 39,550 आपल्यासाठी एक सपोर्ट विकली चार्टमध्ये असणार आहे, विकली टाइम फ्रेममध्ये असणार आहे. आणि त्यानंतर दुसरा सपोर्ट जो असणार आहे तो 39,000 लेवल, दुसरा सपोर्ट जो असणार आहे 39,000. आणि तिसरा सपोर्ट जो आपल्यासाठी निघून येत आहे, आणि तिसरा सपोर्ट जो असणार आहे आपल्यासाठी तो असणार आहे 38,500 लेवल. तिसरा सपोर्ट जो असणार आहे 38,500 हे आपल्यासाठी या ठिकाणी विकली चार्टमध्ये सपोर्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि ही लेवल तर मी तुम्हाला सांगितलीच होती 38,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्यासाठी बँक निफ्टीमध्ये असणार आहे. हा सपोर्ट मी का सांगतोय, जर तुम्ही चार्टचं व्यवस्थित जर निरीक्षण या ठिकाणी केलं तर तुम्हाला लक्षात पण येईल. ही लेवल मी तुम्हाला म्हटलो होतो, मी एक हॉरिझॉन्टल रे या ठिकाणी ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी थोडं सोपं होईल. चार्टला पण थोडं मोठं करतो. आता याच ठिकाणी बघा, या ठिकाणी बँक निफ्टीने काय रेझिस्टन्स घेतलेला होता विकली चार्टमध्ये, त्याचा ब्रेकआउट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला होता.
त्यानंतर पुन्हा बँक निफ्टीने अपवर्ड साईडला मुवमेंट करायला सुरुवात केली. एक रेजिस्टन्स या ठिकाणी घेतला, या ठिकाणावरून एक रिट्रेसमेंट घेतलं. याच लेवलला बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता. पुन्हा त्याच्या दुसऱ्या वीकमध्ये याच ठिकाणी बँक निफ्टीने एक सपोर्ट घेतला. त्यानंतर याच ठिकाणी एक हॅमर कॅन्डल बनलेली होती, तिने पण जवळजवळ याच लेवलला सपोर्ट घेतलेला होता. एक डाऊन साईड फॉल दिलेला होता, पण या ठिकाणी प्राइस ही सस्टेन झालेली नव्हती. प्राइसने पुन्हा अपवर्ड साईडला मुवमेंट करायला सुरुवात केली. पुन्हा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये पण जर बघितलं तर 38,000 लेवललाच या ठिकाणी बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता. म्हणजे 38,000 लेवल आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी बनलेली आहे. म्हणजे जर प्राइस या ठिकाणी आली तर या ठिकाणावरून पुन्हा अपवर्ड साईडला पण मुवमेंट करू शकते. आणि हाच जर सपोर्ट, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघा मल्टिपल टाइम या ठिकाणी बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता. म्हणजे या ठिकाणावर जेव्हा बँक निफ्टी येते तेव्हा या ठिकाणी बायर्स ऍक्टिवेट होत आहे, तुम्हाला या कॅन्डलवरून लक्षात पण येईल. पण जेव्हा हा सपोर्ट तुटेल, म्हणजे जवळजवळ 400-500 पॉईंटने जेव्हा बँक निफ्टी या ठिकाणावरून डाऊन साईडला जाणार, त्या ठिकाणी कोण ऍक्टिवेट होणार? सेलर ऍक्टिवेट होणार. या ठिकाणी सेलर जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिवेट होऊ शकतात, ते बँक निफ्टीला या ठिकाणी खाली येऊन जाऊ शकतात, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे असं प्राईसचं भी तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्राईस कोणत्या ठिकाणी सस्टेन होते, प्राईसचा रिव्हर्सल कोणत्या ठिकाणावरून येतोय, हे तुम्हाला लक्षात येणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी तुमची चार्टवरती प्रॅक्टिस असायला हवी. जेवढे तुम्ही चार्ट रीड कराल तुम्हाला प्राईसचा भी असतो तो लक्षात येत असतो. ठीक आहे, याच ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ 6 वेळेस या ठिकाणी बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता. म्हणजे हा आपल्यासाठी जवळजवळ काय झालेला, एक स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे. याच ठिकाणी जेव्हा प्राइस येत असते बायर्स ऍक्टिव्हेट होत असतात, पुन्हा प्राइसला अप साईडला घेऊन जात असतात. ठीक आहे, तर आपल्यासाठी 38,000 लेवल एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी पॉसिबिलिटी काय, मी तुम्हाला सांगितलेली होती की एक पॅटर्न या ठिकाणी बनू शकतो, तो म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न. या ठिकाणी एक पॅटर्न बनू शकतो, तो म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न. ठीक आहे, तुम्हाला चार्टवरती लक्षात यायला हवा, एकदम अॅक्युरेट बनू शकत नाही. तुम्ही म्हणाल की असा असतो हेड अँड शोल्डर पॅटर्न, अशा प्रकारे असा असतो, तर असा बनू शकत नाही. तुम्हाला तो चार्ट वरती ओळखता आला पाहिजे की कसा बनतोय. ठीक आहे, असं नाही की अॅक्युरेट असं बनेल. ठीक आहे, हाच पॅटर्न चेंज केव्हा होऊ शकतो, जेव्हा या ठिकाणी अशी बुलिश कॅन्डल बनणार. या ठिकाणी बुलिश कॅन्डल बनणार, असा चार्ट पॅटर्न त्या ठिकाणी बनू शकत नाही, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणावरून एक रिट्रेसमेंट द्यावा लागेल डाऊन साईडला. म्हणजे बँक निफ्टी जेव्हा पुन्हा डाऊन साईडला येईल तेव्हा अशा चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन या ठिकाणी होऊ शकतं. पण जर बुलिश कॅन्डल या ठिकाणी बनली तर हा चार्ट पॅटर्न या ठिकाणी बनणार नाही, तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी फॉर्मेशन होऊ शकतं डबल टॉपचं, असा डबल टॉप या ठिकाणी बनू शकतो. प्राइस अप साईडला गेली, पुन्हा डाऊन साईडला आली, प्राइस पुन्हा अप साईडला जाणार, या ठिकाणी रेजिस्टन्स घेणार आणि पुन्हा डाऊन साईडला येणार. म्हणजे असा निगेटिव्ह पॅटर्न या ठिकाणी बनू शकतो, त्याला आपण डबल टॉप फॉर्मेशन म्हणतो किंवा एम पॅटर्न म्हणत असतो आपण त्याला. हा एक निगेटिव्ह पॅटर्न असतो. ही त्याची असते नेकलाईन, ही असते त्याची नेकलाईन. म्हणजे 38,000 लेवल ही त्याची नेकलाईन असणार, एक सपोर्ट या ठिकाणी असणार. त्याला जर ब्रेकडाऊन दिलं या ठिकाणी तर पुन्हा प्राईस जात असते डाऊन साईडला. ठीक आहे, पुन्हा रिटेस्ट करण्यासाठी पण येत असते आणि पुन्हा जात असते डाऊन साईडला. असं प्राईसचं फॉर्मेशन या ठिकाणी होत असतं. फक्त ते तुम्हाला चार्टवरती समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तुम्हाला चार्ट पॅटर्न जे असतात ते लक्षात येत असतात. तर आता बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्स कोणता आहे, तर विकलीमध्ये मी तुम्हाला सांगतो रेजिस्टन्स आहे 41,000 राऊंड फिगर लेवल. आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे पहिला 41,000. 41,000 पहिला रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार आहे. आणि त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स जर बघितला तर तो असणार आहे 41,868. हा आपल्यासाठी दुसरा रेजिस्टन्स या ठिकाणी असणार आहे. आणि या लेवलच्या वरती जर ब्रेकआउट मिळाला तर या ठिकाणी वरती कोणताही रेजिस्टन्स नाही. म्हणजे बँक निफ्टी या ठिकाणी असणार लाईफ टाईम हाय वरती, तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणावरून फास्ट मूव्ह पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. पण ह्या लेवलच्या वरतीच बँक निफ्टीला विकलीमध्ये या ठिकाणी क्लोज पण द्यावा लागेल, तेव्हाच एक फास्ट मूव्ह आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. आणि प्राईसचा बिहेव जर बघितला तर प्राईस या ठिकाणावरून अपसाईडला मूव्ह होते. म्हणजे मागच्या 2-3 वीकचा जर तुम्ही विचार केला तर बँक निफ्टीची क्लोजिंग जी येत आहे ती अपसाईडला येत आहे, तुम्हाला लक्षात येईल या कॅन्डलवरून. या ठिकाणी एक निगेटिव्ह कॅन्डल बनलेली होती आणि या निगेटिव्ह कॅन्डलच्या वरतीच्या ठिकाणी बँक निफ्टीने क्लोज दिलेला होता ह्या वीकमध्ये. त्यानंतर ह्या वीकमध्ये पण बघितलं तर क्लोजिंग ही अपसाईडला चाललेली आहे. आणि आपला हा चालू जो वीक होता त्यामध्ये पण बँक निफ्टीने क्लोज जो दिलेला आहे, बँक निफ्टीने क्लोज दिलेला आहे अपसाईडलाच. म्हणजे प्राईज ही आता अपसाईडला या ठिकाणी शिफ्ट होत आहे, प्राईज ही अपसाईडला या ठिकाणी शिफ्ट होत आहे, हे तुम्हाला या कॅन्डलवरून लक्षात येईल. आणि ह्या ज्या 2 रेड कॅन्डल या ठिकाणी बनलेल्या होत्या त्यामध्ये तुम्हाला प्राईजचा बिहेव लक्षात आला पाहिजे. प्राईजची क्लोजिंग जी यायची ती डाऊन साईडला यायची, क्लोजिंग डाऊन साईडला येत होती. या ठिकाणी क्लोजिंग जी आहे अपसाईडला येते 3 वीकपासून. ठीक आहे, तर असा प्राईजचा बिहेव तुम्हाला लक्षात यायला हवा. जेव्हा इंडेक्स हा मोमेंटममध्ये असतो त्याचा मोमेंटम केव्हा ब्रेक होत असतो हे पण तुम्हाला चार्टवरती लक्षात आलं पाहिजे. आता मागील काही वीकमध्ये बघा
या ठिकाणी बँक निफ्टीची क्लोजिंग यायची वीकली चार्ट मध्ये अपसाइडला, या ठिकाणी पूर्ण अपसाइडला या ठिकाणी क्लोजिंग आलेली होती। म्हणजे या वीक मध्ये तुम्ही बघितलं बँक निफ्टीची क्लोजिंग ही अपसाइडला येत होती। पण मागची जर हिस्ट्री तुम्ही बघितली चार्टला, जर तुम्ही बघितलं व्यवस्थित, तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की बँक निफ्टीची क्लोजिंग ही डाऊन साइडला येत होती। मागचा जर तुम्ही विचार केला या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल क्लोजिंग येते डाऊन साइडला, ही क्लोजिंग आलेली होती डाऊन साइडला पूर्ण। म्हणजे ट्रेंड हा कोणता चालू होता, डाऊन ट्रेंड या ठिकाणी चालू होता, प्राइस ही डाऊन साइडला शिफ्ट झालेली होती। आणि या ठिकाणी बघितलं प्राइसची क्लोजिंग ही अप साइडला आलेली होती अशा प्रकारे। आणि ह्या पण वीक मध्ये बघा, तीन वीक मध्ये प्राइसची क्लोजिंग ही अप साइडलाच या ठिकाणी आलेली आहे। म्हणजे प्राइस ही आता अप साइडला शिफ्ट होते, या ठिकाणी प्राइस ही शिफ्ट व्हायची डाऊन साइडला। तर असा प्राइसचा भेव तुम्हाला चार्टवरती लक्षात आला पाहिजे। तर आपण 5 मिनिटांच्या चार्टमध्ये थोडी अॅनालिसिस करूया, म्हणजे इंट्राडे मध्ये आपण कोणत्या ठिकाणी बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो हे पण तुम्हाला लक्षात येईल। तर आपण जाऊया 5 मिनिटांच्या चार्टवरती। तर येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली, म्हणजे ती लेवल असू शकते 40,900 ची, तर 40,900 च्या लेवलला अशी फ्लॅट ओपन झाली आणि बँक निफ्टीने या लेवलला क्रॉस केलं, 41,000 रेझिस्टन्स आपल्यासाठी असणार आहे, एक राऊंड फिगर आपल्यासाठी असणार आहे, तुम्ही लक्षात घ्या। या लेवलच्या वरती जर प्राइस ही सस्टेन झाली तर पुन्हा मोठा मूव्ह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो। का तर ही राऊंड फिगर लेवल होती आणि याच ठिकाणावरून एक डाऊनफॉल मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीने दिलेला पण होता, मोठा डाऊनफॉल या ठिकाणावरूनच आलेला होता। तर या ठिकाणी प्राइस जर सस्टेन झाली तर या ठिकाणी ज्यांनी पण कॉल सेल केलेले असतील 41,000 लेवलला, ते आपल्या पोझिशन त्या ठिकाणी कट करतील, त्यांचे स्टॉप लॉसेस त्या ठिकाणी हिट होत जातील आणि या ठिकाणावरून एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला अपसाईडला पण बघायला मिळू शकते। म्हणजे या ठिकाणावरून आपल्याला जवळजवळ 100 ते 200 पॉईंटची अपसाईडला पण मुवमेंट, अपसाईडला पण मुवमेंट बघायला मिळू शकते 41,000 लेवलवरून, तुम्ही लक्षात घ्या। पण त्या ठिकाणी प्राइस ही सस्टेन व्हायला पाहिजे, काही वेळेला ब्रेकआउट देणार ताबडतोब दुसरी निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी बनू पण शकते। म्हणजे जसं कालच्या सेशनमध्ये या ठिकाणावरून एक रिट्रेसमेंट आलं होतं, एक रिट्रेसमेंट या ठिकाणी येऊ शकतं आणि बँक निफ्टी पुन्हा सपोर्ट घेऊ शकते 40,881 लेवलला। म्हणजे जवळजवळ 40,880 लेवलला या ठिकाणी बँक निफ्टी पुन्हा सपोर्ट पण घेऊ शकते। याच ठिकाणी सपोर्ट का घेऊ शकते, तर या ठिकाणी बँक निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे आणि क्लोजिंग जी असते आपल्यासाठी एक सपोर्ट आणि रेझिस्टन्सचं काम करत असते। तर या ठिकाणावरून एक रिट्रेसमेंट आलं तर बँक निफ्टी पुन्हा या ठिकाणी एक सपोर्ट पण घेऊ शकते 40,880 आणि या ठिकाणावरून पुन्हा अपसाईडला पण मुवमेंट करू शकते, तुम्ही लक्षात घ्यायचंय। बँक निफ्टी इंट्राडे मध्ये वीक केव्हा होऊ शकते, जेव्हा हा सपोर्ट या ठिकाणी ब्रेक होईल 40,880 तेव्हाच या ठिकाणी इंट्राडे मध्ये बँक निफ्टी या ठिकाणी वीक होऊ शकते, म्हणजे पुन्हा डाऊन साइडला मुवमेंट करू शकते। मग या ठिकाणावरून बँक निफ्टी ट्रॅव्हल करू शकते 40,633 पर्यंत, हा आपल्यासाठी एक सपोर्ट असणार आहे। हा पण सपोर्ट का असणार आहे, तर मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघा तुम्ही, याच ठिकाणी प्राइसने एक सपोर्ट घेतलेला होता, प्राइसने या ठिकाणावरून पुन्हा अपवर्ड साइडला मुवमेंट करायला सुरुवात पण केलेली होती आणि हाच सपोर्ट या ठिकाणी का बनलेला होता, त्यासाठी तुम्ही चार्टची मागची हिस्ट्री पण बघितली पाहिजे, तुम्हाला सपोर्ट रेझिस्टन्स जे असतात व्यवस्थित लक्षात येत असतात। याच ठिकाणी बघा, याच ठिकाणी बँक निफ्टीने काही रेझिस्टन्स घेतलेला होता, त्याचा ब्रेकआउट या ठिकाणी दिलेला होता आणि त्याच जागेवरती पुन्हा या ठिकाणी बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता। बँक निफ्टी डाऊन साइडला आली, या ठिकाणी एक सपोर्ट घेतला आणि पुन्हा अपवर्ड साइडला मुवमेंट करायला सुरुवात पण केलेली होती। म्हणजे मागच्या पण लेवल तुम्ही काही बघायचे असतात, त्यानुसार तुम्हाला लक्षात येत असतं की सपोर्ट कोणत्या ठिकाणी आहे आणि रेझिस्टन्स कोणत्या ठिकाणी आहे। मागच्या पण लेवल तुम्ही काही बघायचे असतात, त्यावरून तुम्हाला हे लक्षात येत असतं, हा आपल्यासाठी एक सपोर्टचं काम या ठिकाणी करणार आहे 40,633 लेवल। ठीक आहे, म्हणजे बँक निफ्टी या जागेवर कुठे ओपन झाली, या सपोर्टला पण या ठिकाणी ब्रेक केलं 40,880, तर बँक निफ्टी या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकते 40,633 पर्यंत, किंवा ह्याच लेवलला ओपन झाल्यानंतर बँक निफ्टी 41,000 वरती या ठिकाणी जर सस्टेन झाली, ती लेवल असू शकते 41,050 पण लेवल असू शकते, या ठिकाणी जर अशी सस्टेन झाली तर प्राइस या ठिकाणी पुन्हा अपसाईडला जाऊ शकते। मग नेक्स्ट रेझिस्टन्स आपल्यासाठी असणार आहे 41,166 लेवल, हा आपल्यासाठी एक रेझिस्टन्स असणार आहे। या रेझिस्टन्स पर्यंत बँक निफ्टी अपसाईडला ट्रॅव्हल पण करू शकते। फ्लॅटचा सिनेरिओ आपल्यासाठी खूप चांगला असू शकतो बँक निफ्टीमध्ये, आणि बँक निफ्टी जर जास्त गॅप अप ओपन झाली, येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅप अप पण ओपन होऊ शकते, म्हणजे ती लेवल कोणती असू शकते, मग 41,100 ची पण ती लेवल असू शकते, म्हणजे याच ठिकाणी अशी ओपन होणार, या ठिकाणी आपला रेझिस्टन्स असणार आहे 41,166 आणि त्याच ठिकाणी 41,200 ची पण लेवल येते, एक राऊंड फिगर लेवल त्या ठिकाणी येत आहे। तर या ठिकाणी तुम्ही ताबडतोब कॉलमध्ये जाऊ नका, त्या ठिकाणी प्राइसचा एक बिहेव बघा आणि त्यानंतरच कॉलमध्ये पोझिशन बनवा। त्या ठिकाणावरून पण निफ्टी डाऊन साईड येऊ शकते, कारण की त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं, कारण की 400 पॉईंट गॅप अप म्हटल्यावरती त्या ठिकाणी काही जणांनी ओव्हरनाईट मध्ये पोझिशन होल्ड केलेले असतात,
तसं पण 2-3 दिवस सुट्टी होती, त्यामुळे कोणी जास्त त्या ठिकाणी ओव्हरनाईट पोझिशन कॅरी करत नसतं, पण भरपूर असे असतात की त्या ठिकाणी ओव्हरनाईट मध्ये पोझिशन कॅरी करत असतात आणि काहींनी पुट सेल केलेले असतात, ते या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करत असतात, त्यामुळे प्राइस ही थोडी डाऊन साईडला येत असते. डाऊन साईडला आल्यानंतर ही लेवल जी असणार आहे म्हणजे 41,034 ची लेवल आपल्यासाठी एक सपोर्टचं काम या ठिकाणी करू शकते आणि प्राइस एक रिट्रेसमेंट देऊन पुन्हा अपवर्ड साईडला पण मुवमेंट करू शकते. मग या ठिकाणी पण तुम्ही एक प्राइसचा रिव्हर्सल बघायचा, या ठिकाणी मग तुम्ही कॉलमध्ये पण पोझिशन घेऊ शकतात. या ठिकाणी जे असतात स्टॉप लॉस आपले खूप छोटे बनत असतात, एक प्राइसचा रिव्हर्सल बघून प्राइस एक्शन बनते का ते बघून तुम्ही त्या ठिकाणी कॉलमध्ये पोझिशन बनवायचे असते. पुटमध्ये पोझिशन केव्हा बनवायची ते पण मी तुम्हाला सांगतो. तर पुटमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या ठिकाणी आपण पुटमध्ये पोझिशन बनवू शकतो. ही ती लेवल आहे 40,633 ची, हा एक सपोर्ट आहे. हा सपोर्ट या ठिकाणी ब्रेक झाला, एक तुम्हाला प्रायजेक्शन बघायला मिळाली, तर या ठिकाणी तुम्ही पुटमध्ये पण पोझिशन बनवू शकतात. तुम्हाला जवळजवळ 40,200 पर्यंत टार्गेट या ठिकाणी मिळू पण शकतात, म्हणजे बँक निफ्टी ट्रॅव्हल करू शकते 40,200 पर्यंत. तसा हा पण एक सपोर्ट आपल्यासाठी असणार आहे. बँक निफ्टीचा डे लो होता, ती लेवल असणार आहे 40,370 ची जवळजवळ, 40,370 हा एक आपल्यासाठी सपोर्ट या ठिकाणी असणार आहे. इथपर्यंतचे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ताबडतोब पण मिळू शकतात. हा पण सपोर्ट जर तुटला तर बँक निफ्टी जाऊ शकते 40,200 पर्यंत. 40,200 पर्यंत पण बँक निफ्टी या ठिकाणावरून पुन्हा ट्रॅव्हल पण करू शकते. तर या ठिकाणी तुम्ही प्राइसचा भिव बघून पुटमध्ये पण पोझिशन बनवू शकतात. आणि जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली त्यामध्ये आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो, म्हणजे आता निफ्टी म्हणजे आता बँक निफ्टी आहे 40,880 ला, 300 पॉईंटनी जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली म्हणजे ह्या लेवलच्या आसपास 40,500 किंवा 40,550 आसपास, तर या ठिकाणी पण तुम्ही ताबडतोब पुटमध्ये पोझिशन बनवू नका. काही जण एक निगेटिव्ह कॅन्डल बघितली की त्यामध्ये ताबडतोब पोझिशन बनवत असतात, तसं करायचं नसतं. आपल्याला एक रिव्हर्सल बघायचा असतो प्राइसचा आणि त्यानुसार त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा असतो. त्यामुळे मार्केटला सेट होऊ द्यायचं असतं, 30 ते 45 मिनिटे मार्केटला सेट होऊ द्या, त्यानंतरच त्यामध्ये ट्रेडिंग करा. सुरुवातीचे जे 15-20 मिनिटे असतात त्या ठिकाणी खूप व्हॉलेटाईल सेशन होत असतं, त्यामध्ये अपसाईडला पण मूव येत असतात आणि डाऊन साईडला पण मूव येत असतात. त्यामुळे मार्केटला सेट होऊ द्या, एक ट्रेंड डिसाईड झाल्यानंतर आपण त्यामध्ये एंट्री घ्यायची असते. जसं याच ठिकाणी झालेलं होतं प्रिव्हियस सेशनमध्ये, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणावरून 3-4 कॅन्डल जे आहेत त्या ठिकाणी बुलिश बनलेल्या होत्या, पण या ठिकाणी प्राइसचा भेव तुमच्या लक्षात पण येईल की प्राइसने या ठिकाणी काय केलं, कॉन्सोलिडेशन केलेलं होतं, या ठिकाणावरून एक रिट्रेसमेंट दिलेलं होतं. या ठिकाणी 20 मिनिटे बघा, एकाच जागेवरती प्राइस ही थांबलेली होती, कॉन्सोलिडेशन झालेलं होतं, एक रिट्रेसमेंट या ठिकाणी दिलेलं होतं आणि प्राइस पुन्हा अपसाईडला मुवमेंट करायला सुरुवात केलेली होती. या ठिकाणी तुम्ही कॉलमध्ये पोझिशन बनवू शकला असता. म्हणजे प्राइसचा भिव तुम्हाला लक्षात आला पाहिजे, ट्रेंड हा लक्षात आला पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी पोझिशन बनवायची असते. तर ह्या लेवलच्या आसपास अशी बँक निफ्टी जर गॅप डाऊन ओपन झाली तर त्या ठिकाणी पण तुम्ही प्राइसचा भिव बघा. या ठिकाणावर प्राइस ही अपसाईडला पण जाऊ शकते. अपसाईडला गेल्यानंतर एक रेझिस्टन्स असणार आहे, ही लेवल आपल्यासाठी सपोर्ट होती, ही लेवल आपल्यासाठी बनणार एक रेझिस्टन्स. या ठिकाणी बँक निफ्टी पुन्हा रेझिस्टन्स पण घेऊ शकते, पण या ठिकाणी थोडं रिट्रेसमेंट आलं आणि प्राइस जर पुन्हा अपवर्ड साईडला गेली तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा कॉलमध्ये पोझिशन बनवू शकता, ते तुम्ही लक्षात घ्या. पण या ठिकाणी रिट्रेसमेंट न घेता बँक निफ्टी जर या ठिकाणी पुन्हा डाऊन साईडला आली, या डे लोला या ठिकाणी ब्रेक केलं, या ठिकाणी प्राइस एक्शन तुम्हाला काही दिसले तर तुम्ही या ठिकाणी पुटमध्ये पोझिशन बनवू शकतात. तुम्हाला चांगल्या प्रकारचे टार्गेट या ठिकाणी बघायला पण मिळू शकते. बँक निफ्टी ट्रॅव्हल करू शकते 40,200 पर्यंत, या ठिकाणी तुम्ही पुटमध्ये पोझिशन बनवू शकतात. ठीक आहे, तर तुम्हाला लेवल समजलेले असतील की बँक निफ्टीमध्ये आपण कोणत्या ठिकाणी बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो, विकलीमध्ये पण कोणत्या ठिकाणी रेझिस्टन्स आहे, कोणत्या ठिकाणी सपोर्ट आहे, हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. आणि स्टॉप लॉस नक्की लावत चाला. बँक निफ्टीमध्ये जास्तीत जास्त 50 ते 60 पॉईंटचा स्टॉप लॉस बनत असतो, पण जर तुमची एंट्री चांगली असेल, प्राइसचा भिव तुमच्या लक्षात येत असेल, तर त्या ठिकाणी स्टॉप लॉस असे कमी बनत असतात. त्या ठिकाणी फक्त तुमचा 40 ते 50 पॉईंटचा स्टॉप लॉस बनत असतो, त्यापेक्षा जास्त स्टॉप लॉस तुम्ही लावायचा नसतो. मार्केटमध्ये काही वेळेला मोठा रिव्हर्सल होत असतो, तुम्ही जर मोठा स्टॉप लॉस लावला, बँक निफ्टीमध्ये काही वेळेला 200-300 पॉईंटची एक एक कॅन्डल बनत असते, एकाच कॅन्डलमध्ये तुमचा स्टॉप लॉस त्या ठिकाणी हिट होत असतो. त्यामुळे जास्त मोठे स्टॉप लॉस लावायचे नसतात, छोटा स्टॉप लॉस लावा, एक लेवल बघा, त्या लेवलनुसार ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.